बांधकामाच्या नावाखाली उजाड केलं जात आहे. जेव्हापासून भाजपची सत्ता आली तेव्हापासून या पुणे शहरातलं पर्यावरण संपतं की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे. पुण्यातली एक प्रमुख टेकडी ती म्हणजे वेताळ टेकडी. या पुणे या टेकडीच्या संदर्भामध्ये एकूणच पुणेकर चांगल्या पद्धतीने श्वास घेतात अशी परिस्थिती आहे. असं असताना येणारी लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपचे चंद्रकांतजी पाटील आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा रस्ता करण्यासाठीचा खटाटोप केला जात आहे. या रस्त्याला आमचा विरोध आहे. पुण्यातलं पर्यावरण या ठिकाणी नष्ट होऊ नये या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या तमाम या ठिकाणी पर्यावरण प्रेमींना पाठिंबा आहे. आणि हे होत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की मागच्या 3 वर्षापूर्वी 90 कोटी असणारा टेंडर आज 3 वर्षातच 490 कोटी लावत आहे. रस्त्याची लांबी रुंदी बदललेली नसताना सुद्धा वाढलेली नसताना सुद्धा या ठिकाणी कुठेतरी भाजपला निधी निवडणूक निधी मिळावा यासाठी चंद्रकांतजी पाटील हा रस्ता पुणेकरांवर थोपवत आहेत. पुण्यात मेट्रोचं जाळं उभं केलेलं असताना सुद्धा अशा प्रकारचा रस्ता होणे हे पुण्यातल्या येणाऱ्या पिढ्यांवर खूप मोठं या ठिकाणी पुणेकरांचं नुकसान आहे. आणि म्हणून या रस्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध आहे. टेकड्या वाचल्या पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून काँग्रेस पक्षाची. टेकड्या हा पुण्याचा श्वास आहे आणि श्वास जर गुदमरला तर पुणे शहर मरेल. या मरण यातना तर पुणे शहराला वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमी टेकड्या वाचवण्याची भूमिका घेतली. पर्यावरण हे समतोल राहिलं पाहिजे. टेकड्यावरच्या बेकारशीर बांधकाम हे काढलं पाहिजे. डीपीमधनं पण ते आरक्षण वगळलं पाहिजे. अशा तऱ्हेची भूमिका पहिल्यापासून काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. आणि त्याकरता ह्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सामील झालो.